पण या ताईना धमक्या देण्यात आल्या, खास मुंबईवरनं दलाल इकडे पाठवले जायचे. पण ताई मोठ्या हुशार, ताईनी काय केलं, जाऊन थेट पंतप्रधानांना राखी बांधली. भैया मेरे राखी को बंद, राखी के बंधन को निभाना. आणि तो फोटो छापून आणल्यानंतर ईडी वाल्यांची सीबीआय वाल्यांची हिंमत आहे का या ताईला? आपल्या पलीकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत, माहित आहेत ना, आपल्या ताई होत्या, ताई आहेत. आपण त्यांना दोनदा चारदा पाचदा किती वेळा खासदार केलं तुम्हाला माहितीये. इथल्या सुद्धा गद्दारांना आणि आमदारांना तुम्हीच राब राब राबून आमदार आणि खासदार केलं होतं. पण या ताईना धमक्या देण्यात आल्या, खास मुंबईवरनं दलाल इकडे पाठवले जायचे, त्यांच्यावरचे सगळे आरोप वाचले गेले, त्यांच्या आजूबाजूचे सगळे त्यांचे जे काही होते चेले चपाटे त्यांना अटक झाली. पण ताई मोठ्या हुशार, ताईनी काय केलं, जाऊन थेट पंतप्रधानांना राखी बांधली. भैया मेरे राखी को बंद, राखी के बंधन को निभाना. आता तो फोटो छापून आणला, आणि तो फोटो छापून आणल्यानंतर ईडी वाल्यांची सीबीआय वाल्यांची हिंमत आहे का या ताईला? हे काही लोक बघत नाहीयेत? ही जी काय तुमची चालूगिरी आहे ही काय लोक बघत नाहीयेत? बरं, मग मुद्दा काय येतो की आपण सुद्धा यांच्यासोबत होतो ना, 25-30 वर्ष आपण भारतीय जनता पक्षासोबत होतो. पण आज तो भाजपा आहे, हा आयात पक्ष झालेला आहे. आयात विचार संपले, नेते संपले, भाकड भाकड पक्ष झालेला आहे. आणि मग तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नुसती यादी काढा की यांच्यामध्ये बाहेरच्या पक्षातून आयात केलेले लोक किती आहेत. आज सुद्धा जी एक धूळ आपल्या डोक्यावरती बसवलंय, स्वतः चंद्रकांत पाटील बोललेत की आम्ही मनावरती हृदयावरती दगड बसवून दगड ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. महा आयात पक्ष आणि आयात पक्षाची चाललेली दादागिरी, त्यांची चाललेली हुकुमशाही, ही आपल्या मर्द मावळ्यांना मोडता येणार नाही. हे तुम्ही सगळे मर्द मावळे आहात, ही मोडू शकणार नाही. अरे हा पक्ष आहे का चोर बाजार आहे? स्वतःकडे काही शिल्लक राहिल्यानंतर बाहेरनं सगळे चोरून घ्यायचे, नेते घ्यायचे आणि आपल्या समोर करायचे. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हे जे तमाम 40 रेडे म्हणा किंवा 40 गद्दार आहेत त्यांना प्रश्न विचारतोय, मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. या इथला गद्दार खासदार आणि या इथले जे गद्दार आमदार आहेत त्यांच्यामध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल तर त्यांनी जाहीर सांगावं की आम्ही भाजपाच्या तिकिटावरती निवडणूक लढणार नाही, सांगावं त्यांनी.